एक्शन। कैमरामैन ना एक्शन डिक्शन बोलो माझे व्हिडिओ काढ. बघा आता आपली भाजी बघूया आपण कशी झाली आहे ती. थोडी परतवून घ्यावी लागते. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, मजेत असाल. चला तर मग आपल्या आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कोबीची भाजी, कॉलीफ्लॉवरची भाजी. तर ही माझी कोबी घेऊन आलेली आहे मी इंडियन स्टोरमधून. आणि याच्यामध्ये ना एक बटाटा आपण ॲड करणार आहोत. तर ह्या आपल्या रेसिपीसाठी, कोबीच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे. कारण आपण ही रेसिपीमध्ये म्हणजे कोबी, बटाटा आणि वाटाण्याची आपण ही भाजी बनवत आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, हिरवी मिरची, जिंजर गार्लिक, अद्रक लसूण, कोथिंबीर, करीपत्ता आणि इथे जिरं आणि मोहरी आणि वाटाणे. हे वाटाणे फ्रोझन आहेत. मी फ्रोझनच इथे मोस्टली यूज होतात कारण आणि तशी फ्रेश वाटाणे ना फार क्वचितच मिळतात आम्हाला. ते इंडियन स्टोरमध्येच असतात, जेव्हा दिसत तेव्हा मी घेत असते. पण जेव्हा नसलं तर 12 महिने हा फ्रोझन वाटाणा आम्हाला इथे अवेलेबल असतो आणि ऑर्गॅनिक आहे. आणि हे बघा, मीठ, हळद, थोडीशी धने पावडर आहे घेणार आहेत आपण 1 चमचाभर. आणि एक छोटासा 1 चमचाभर आपण गरम मसाला घेऊ. तर हे आपलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे टोमॅटो. तर आपण टोमॅटो आता घेण्यासाठी आपल्या बागेत जाऊया. आणि थोडं सॅलेडसाठी आपण काकड्या पण घेऊन येऊया, म्हणजे आपल्याला सॅलेडमध्ये पण खायला. आणि थोडासा मी पुदिनाही तोडून घेऊन येते. चला तर मग बघूया आपल्या बागेतले आता टोमॅटो, रोमा टोमॅटो किती छान पिकलेत ते. चला वाव, बघा काय सुंदर झालेत ना आपले टोमॅटो. हे रोमा टोमॅटोच आहेत आय थिंक. तिकडे पण जाऊन बघायला पाहिजे. हे मी आता घेते काढून. मस्त तयार झाले. ह्याच टोमॅटोची आहे ना मला भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते. आता आपण आहे ना बघा, काकड्या पण छान झाल्यात. सॅलेडसाठी काकड्या पण घेऊ काढून. हे घेते घेऊ काय की राहू देऊ घेऊ. सॅलेडमध्ये आपल्याला बरं आहे खायला. मी तुम्हाला आणखी एक याच बटाटे दाखवते. मी बटाटे लावले होते, बघा किती छान आलेत बटाटे, किती सुंदर झालंय म्हणजे झाड याचे. हे बघा, हे बटाट्याच लावलेलं आहे मी. किती छान झालंय ना. मी अगदी कोंब आले होते घरामध्ये बटाटे, त्याला चांगले कोंब येऊ पण दिले. आणि ऑलमोस्ट 8-10 होते आय थिंक. आणि ते लावले, खूपच छान झालेत बघा, मस्त झाले. आता याची जेव्हा मी हार्वेस्टिंग करेल ना तर त्याचा पण एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते. आणि आणखी एक गोष्ट दाखवते. हे बघा, मी इथे कोथिंबीर लावला होता. हे बघा कोथिंबीर येतोय, येतोय तो कोथिंबीर. पण घेऊया भाजीमध्ये टाकायला आपण. एक स्टेम वन मोर घेते, कारण दोन स्टेप्स. बघा तर आपण आता केवढे आपले टोमॅटो आणि काकड्या घेऊन आलेलो आहोत. आणि 2 पुदिनाच्या स्टेम्स पण घेऊन आले मी. तर खूपच छान आपले टोमॅटो पिकलेत. आता याच्यातले मी छोटे छोटे आहेत ना, त्यामुळे आपल्याला 2-3 घ्यावे लागतील. अदरवाईज जर तो वाईन टोमॅटो असता तर 1 मध्ये सफिशियंट असतं. पण आता आपल्याला इथे 2 तरी 2-3 घेते मी.
जास्त पिकलेले घेते, तर हे आपले असे फ्रेश फ्रेश ऑर्गेनिक टोमॅटो। मी हे एवढे घेते, हा एक चिंटूकला एक घेते आणि हे तीन टोमॅटो घेते। चला तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी हे नॉनस्टिकचं सेरामिकचं भांडं घेतलेलं आहे आणि आता हे तापलं आहे थोडं, आणि त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया। मी हे ऑलिव ऑइल वापरते, तुम्हाला जे पण वापरायचं असेल तुम्ही वापरा, शेंगदाण्याचं, सनफ्लॉवर, माझ्याकडे ऑलिव ऑइल आहे तर मी ऑलिव ऑइल टाकते। आणि ॲज युजल करीपत्ता आधी टाकूया आपण, करीपत्ता आहे ना बारीक कापून टाकूया याच्यामध्ये। यामध्ये टाकूया ह्याचं 1 टीस्पून आपला मोहरी आणि 1 टीस्पून आपला जिरं। तव तडतडतं आहे आपलं जिरं आणि मोहरी। आता यामध्येच मी टाकते थोडासा हिंग, जास्त नाही, 1 चिमूटभरच आहे। आता यामध्ये टाकते ह्या हिरव्या मिरच्या, ऑलमोस्ट मी 5 ते 6 घेतलेला आहे। तुम्हाला जर लाल मिरची पावडर टाकायची असेल तर लाल मिरची पावडर पण टाकू शकता तुम्ही। मी हिरव्या घेतल्या, मला हिरव्यामध्ये छान लागते, वेजीमध्ये मोस्टली हिरव्या मिरच्याच छान असतात। तुम्ही जर अगदी रसाळ आणि भाज्या वेगळ्या करत असाल ना रश्श्याच्या, तर मग तुम्ही मिरची पावडर टाकली तर छान लागते, पण मला तर अशा भाज्यांमध्ये हिरवी मिरची जास्त छान लागते। आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक आणि लसूण। मी अशी किसूनच टाकत असते फ्रेश फ्रेश। ही खूप इझी पद्धत आहे, मला आवडते ही। आपण काय करतो ना, जिंजर गार्लिक पेस्ट बनवून ठेवतो, मी पण बनवून ठेवते, पण ठराविक गोष्टींसाठी ठीक आहे, जसं नॉनव्हेज वगैरे असलं त्याला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागते, पण जर अशा भाज्यांसाठी आपण असं डायरेक्ट फ्रेश खिसूनच टाकलं ना, किंवा कापून टाका, पण खिसून मला आवडतं, खिसून टाकते। आणि जास्त वेळ पण जात नाही, गॅस चालूच आहे माझा आणि मी इथे पटपट पटपट खिसून पण टाकते। आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, ही ऑलमोस्ट 1/2 टीस्पून हळद आहे। आणि याच्यातच टाकूया आता कांदा, आपला चिरून ठेवलेला कांदा। याला आता आपण चांगलं परतवून घेऊया, याला हलकस जरा आपल्याला थोडस गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचंय। आता आपण यामध्ये टाकूया हे आपल्या बागेतले टोमॅटोज जे मी कापून ठेवले होते, आता आपण त्याला टाकूया याच्यामध्ये। यामध्ये आता आपले टोमॅटो चांगले होत आहेत, मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे टोमॅटो आणखी चांगल्या प्रकारे शिजतात। तर तुम्ही चवीनुसार व्यवस्थित त्याला टाका, आपले टोमॅटो पण आता छान शिजत आहेत। आता मी इथे टाकते थोडीशी धनिया पावडर। हे धनिया पावडर पण आहे ना मी घरी बनवलेली आहे, शक्यतोवर मी घरीच ह्या सगळ्या वस्तू बनवत असते,
रेडीमेड धने पावडर है ना एवढी टेस्टी लागत नाही, त्यापेक्षा घरीच धने पावडर बनवायची, त्याचा जो तो खमंग सुगंध असतो ना तो त्याच्यामध्ये टिकून राहतो, जो रेडीमेड पॅक्ड धनिया पावडरमध्ये मिळत नाही तो स्वाद आणि त्याचा तो सुगंध जो आपल्याला आपल्या घरी जे आपण बनवतो ना पावडर, याच्यामध्ये काय होतं की त्याचा जो तो एक ॲरोमा असतो ना तो उडतो, जो कंपन्यांमध्ये पॅकिंग करताना निघून जातो, पण आपण घरी कसं इमिडिएटली त्याला ग्राइंड करतो आणि याच्यामध्ये भरतो, त्यामुळे सुगंध पण खूप छान येतो, टेस्ट पण खूप छान येतो आणि टिकतो पण खूप चांगला. आता यामध्येच मी थोडासा टाकते थोडासा गरम मसाला, आपण घरी वाटून केलेला आहे. अगदी अर्धा टीस्पूनच टाकलेला आहे मी, जास्त नाही टाकला. आता मी हे आपले फ्रोझन वाटाणे टाकते, त्याला मी थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवलं होतं गरम पाण्यात. आणि हे बटाटे मी कापून ठेवला होता, एक 10 बटाट्याचे तुकडे पण आता देते कापून. आता वेळ वेळ आहे हे कॉलीफ्लावर टाकण्याची, सगळ्यात शेवटी. आता हिला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण. गॅस मी स्लो ठेवते कारण हाय फ्लेमवर आहे ना हे जळून जाईल, कारण आपल्याला याला आता स्टीममध्येच शिजवायचं आहे, याच्यात काय आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. आणखी एक टिप तुम्हाला देते, जेव्हा पण तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरत असाल तर नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये नेहमी त्याच्यासोबत तुम्ही असा हा सिलिकॉनचा एक चमचा घ्या आणि याला वापरू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये पण प्रकार असतात बरं का, हा जो स्पॅटुला आहे ना ह्याला मी हाय चांगल्या हाय क्वालिटीचा आहे हा, कारण हा हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा हा चांगला राहतो. अदरवाईज काही अगदी हलक्या क्वालिटीचे पण भरपूर आहेत मार्केटमध्ये, तर मोस्टली ते घेऊ नये. जर तसं जर घ्यायचाच वेळ आला आणि जास्त हा महाग वाटत असेल सपोज, तर मग लाकडाचा चमचा वापरा. पण स्टील किंवा आपला चमचा नॉर्मली जे चमचे असतात ना आपल्या घरामध्ये स्टील लोखंडाचे, ते जर तुम्ही नॉनस्टिकमध्ये वापराल तर नॉनस्टिकचं भांडं खराब होईल, त्याची जी वरची कोटिंग आहे ना ती निघून जाईल आणि ते तुमच्या मग ते म्हणजे अगदी विषारी स्वरूप तयार होतं ते. त्यामुळे तुम्हाला शक्यतो ह्या अशा चमच्यांचाच उपयोग केला पाहिजे, नाही तर सरळ सरसकट लाकडाचे चमचे वापरा, अगदी साधं सोपं. ॲक्शन. माझं कॅमेरामॅन ना ॲक्शन बिक्शन बोलून माझे व्हिडिओ काढतो. हे बघा आता आपली भाजी बघूया आपण कशी झाली आहे ती, थोडी परतवून घ्यावी लागते. हे नॉनस्टिकचं भांडं असल्या कारणाने जरा भीती कमी असते जळण्याची, म्हणून जास्त काही काळजी करावी लागत नाही मला, बट तरीसुद्धा आपल्याला बघावं लागतं. हे जर आपलं लोखंडाचं वगैरे भांडं असलं तर डेंजर का, लक्ष द्यावं लागतं मग सतत, नाही तर चिटकून जाईल जळेल. नॉनस्टिकमध्ये पण आहे ना चांगल्या क्वालिटीचे नॉनस्टिक तुम्ही घेतले पाहिजे, असं नाही की कुठलंही नॉनस्टिक उचललं घेतलं, कारण खराब म्हणजे हलक्या क्वालिटीचे नॉनस्टिक भांडे जेव्हा तुम्ही घ्याल तर त्याने कॅन्सर होतो. त्यामुळे जर तुम्हाला नॉनस्टिक घेणं परवडतही नसेल ना तर सरळ लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचा, स्टीलच्या भांड्यांमध्ये. पण जर घेऊ शकतो आपण तर घेताना सेरामिकचं भांडं घ्यावं, की जी आतली कोटिंग आहे ना व्हाईट, याला सेरामिक म्हणतात, ही सेरामिकची कोटिंग आहे आणि हाय क्वालिटीचं आहे, त्याचं टेम्परेचर पण हाय आहे आणि त्याचे इन्स्ट्रक्शन सगळ्या वाचायच्या, प्रत्येक भांड्यासाठी ना इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की किती टेम्परेचरपर्यंत त्याला हीट त्याला ते बेअर करतं सहन करतं, अदरवाईज मग ते त्याचं जे केमिकल असतं ना ते त्या आपल्या जेवणामध्ये घुसवतं डायरेक्ट, जास्त गरम झालं त्याच्या लिमिटच्या बाहेर मग त्याने होतो कॅन्सर. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यावी.
नाहीतर सरसकट आपली भारतीय जी पद्धत होती जुनी, मातीची भांडी लोखंडाची भांडी ही बेस्ट आहे. चला तर मग आता आपण आहे ना पीठ मळून घेऊया. माझ्या घरामध्ये मी पीठ मळण्याची मशीन घेतलेली आहे, ही बघा अशी मशीन आहे. तर याच्यामध्ये आता मी हे आपलं गव्हाचं पीठ टाकते. मी अशा बरणं घेतलेलं आहे, त्याच्यावर हे नाव लिहून ठेवलेलं आहे. हे व्हीट फ्लोअर आहे गव्हाचं. एवढं लागतंय तेवढं मी पीठ घेते काढून. आता या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकते मी. आता यामध्ये मी पाणी टाकते. याला आता प्लग इन करून घेते आधी. आता याला बंद करते आणि हिच्यात टाकते पाणी आणि हा सुरू करूया. आपण सुरू करूया आता इथे. थोडं अजून पाणी टाकते. जेव्हापर्यंत त्याचा गोळा होत नाही ना, तोपर्यंत थोडं पाणी टाकत राहायचं. म्हणजे इट्स डिपेंड की तुम्ही किती चपात्यांचं पीठ करताय. मला आता संध्याकाळी पण मुलांच्या जिमनॅस्टिक क्लासला जायचं आहे, त्यामुळे मी संध्याकाळचं सुद्धा आताच हे पीठ तयार करून ठेवते. म्हणजे आम्हाला पटकन सगळं आवरून जाता येईल लवकर. आता हे आपलं पीठ अगदी फायनल तयार झालेलं आहे. बघा किती छान अगदी गोळा तयार झालेला आहे. आता याला बंद करते मी. पटकन झटपट झालाय, त्यामुळे ना चपात्या करायला असा हे नाही येत, कंटाळा येत नाही. तरी छान पैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे, मस्त. चला तर आता आपण बघूया आपली भाजी कितपर्यंत आली आहे. झाली ऑलमोस्ट 85% झालेली दिसते ती. आणखी आपल्याला 15% शिजवायची. 15% जास्त नाही. आणि बघा आपलं पीठ पण किती छान अगदी गोळा तयार झालेला आहे. मस्त पैकी तयार झाला आहे झटपट अगदी. बघा आता आपण आपल्या बागेतून जो पुदिना घेऊन आलो होतो आपण, तर हा पुदिना आणि कोथिंबीर मी आता टाकते भाजीमध्ये. आपला फ्रेश फ्रेश पुदिना मस्त. बारीक कापून टाकायला पाहिजे. हा पुदिना ऑप्शनल आहे बरं का. तुम्हाला जर टाकायचा असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचा तर स्किप पण करू शकता. आता माझ्या बागेमध्ये आहे, अगदी फ्रेश फ्रेश अवेलेबल आहे, तर मी शक्यतो त्याला सगळ्याच गोष्टींमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. आणि शरीरासाठी पण चांगलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पुदिना हा कधीही चांगलाच असतो शरीरासाठी. आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सगळं. आपली भाजी आता ऑलमोस्ट झाली आहे तयार. छान झाली अगदी. बटाटा पण अगदी छान शिजला आहे आणि आपला हा कॉलीफ्लावर पण छान झाला आहे. परफेक्ट झाली आता भाजी. भाजी आता रेडी आहे. आता आपण करूया चपात्या.
काय करू मी या कॅमेरामॅनचं आणि डायरेक्टरचं ऍक्शन बिक्शन. आता बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आता मी लाटते चपात्या. हा माणूस आहे ना मारलाय डोकं खाते परेशान करून सोडते. आता काय करा, नाईलाज आहे, वाट पाहावी लागते. जेव्हा थोडासा वेळ मिळतो त्यांना तेव्हा येतात आणि थोडस हेल्प करतात. चला तर मग आता आपण चपात्या लाटूया. हे माझं पोळपाट आहे चपात्याचं, किती छान आहे, मला खूप आवडलं होतं, युनिक आहे अगदी, घेतलं होतं हे. तवा पण आपला चांगला आता गरम झालेला आहे, फक्त ऑलमोस्ट थोडा वेळ. असं केलं ना तर चपाती जळत नाही, चांगली भाजली जाते. आपल्या बागेतल्या ज्या आपण काकड्या तोडल्या होत्या त्या काकड्यात एक काकडीचं सॅलड बनवते आता मी. तर हे आपल्या साहेबांचं ताट तयार झालेलं आहे, त्यांना देऊया आता आपण. मी याच्यामध्ये श्रीखंड पण ठेवलं आहे, श्रीखंड हे छान लागतं आणि आम्रखंड आहे, ॲक्च्युली आम्रखंड पण ठेवलं आहे. पापड आहे, आपल्या बागेतल्या काकड्या आहेत, चपाती, भाजी. तर आता आपण साहेबांचं रिॲक्शन घेऊया, साहेबांना कशी लागली भाजी विचारूया. चला तर मग आता साहेबांना दिलं आहे मी, बघूया त्यांना कसं लागतं आहे. ओके, त्यांचा व्हिडिओचा सर्वात फेवरेट पार्ट. फर्स्ट बाईट मस्त आहे, एकदम सही आहे, सगळं व्यवस्थित मीठ वगैरे, या एकदम मस्त झकास. जय गांधी. ओके करा, एन्जॉय करा, मी पण माझं ताट घेऊन येते. आशु पिऊला पण जेवण द्यायचं आहे, खरंच मस्त आहे, एकदम जेवण. एन्जॉय. तर मग तुम्हाला मी दाखवलं आता कशा प्रकारे आपण स्वयंपाक केलेला आहे, कशा प्रकारे भाजी बनवली, माझ्या रेसिपी तुम्हाला दाखवल्या. आपली पुन्हा एकदा टोमॅटोची, रोमा टोमॅटोची हार्वेस्टिंग आणि काकड्या वगैरे घेऊन आलो आहे आपण. तर तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील. चला तर भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.